नमस्कार माझ्या तुमचं स्वागत आहे मधुमेह असणाऱ्यांसाठी थाळीत काय काय पदार्थ करता येतात ते आपण बघतोय आजचा भाग तिसरा आहे यात करायला पण टेस्टी पदार्थ आहेत लो कार्ब हाय प्रोटीन पदार्थ आहेत त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहायला मदत होते लक्ष देऊ नयका याच्यामध्ये एक गोड पदार्थ दाखवलाय जो तुम्ही फक्त सणासुदीलाच किंवा ऑकेजनली खायचा आहे जास्त वेळ न घालवता लगेच पदार्थ बघूया पहिला पदार्थ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन रिच धीरड कढईमध्ये एक वाटी ओट्स भाजून घ्यायचे हे इन्स्टंट कुकिंग प्लेन ओट्स आहेत ओट्स भाजून घ्या म्हणजे ते पचायला हलके होतात यात दोन मोठे चमचे बेसन पीठ घालून तेही आपल्याला सोबतच भाजून घ्यायचे ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत याचा जी आय पण लो आहे त्यामुळे याचे पचन हळूहळू होते व रक्तातली साखरेचे चढउतार टाळले जाऊन साखर नियंत्रणात राहते यात बीटा ग्लुकन्स आहेत ज्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते व इन्सुलिनचा रिस्पॉन्स वाढतो व वा त्यामुळे रक्तातल्या साखरेचे चढ उतार होत नाहीत पोस्ट मिल साखरेत वाढ होत नाही लालसर भाजून झालं की हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यात पाच सहा लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि दोन छोटे छोटे आल्याचे तुकडे घालूया एक चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा हिंग दोन चमचे जिरे चवीनुसार मीठ एक दीड वाटी पाणी घालायचं पाणी जरा बेताने घाला कारण घट्ट झालं तर आपण नंतर घालू शकतो आणि हे मिक्सरमध्ये सगळं छान वाटून घ्यायचं आणि एका भांड्यात काढायचं यात अर्धी वाटी मोरिंगाची पानं घालूया मोरिंगा म्हणजे काय माहितीये का आपलं शेवग्याची जे शेंग असते ना त्या शेवग्याच्या झाडाची ही पानं आहेत ही खूपच पौष्टिक असतात हल्ली याची पावडर पण मिळतं पण ताजीच पानं तोडून वापरूया हे नॅचरल मल्टीविटामिन आहे यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट लोह विटॅमिन सी विटॅमिन ए पोटॅशियम प्रोटीन्स आणि कॅल्शियम पण आहे आता यात दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करूया तुम्हाला जर हार्मोनल इश्यूज असतील जसं की पी आहे थायरॉइड आहे तर हार्मोनल संतुलन करायला मोरिंगाच्या पानांनी मदत होते आणि मुख्य म्हणजे डायबिटीज असेल तर साखर नियंत्रणात राहायला पण मदत होते म्हणूनच हे मी इथे वापरलंय इथे मी बिडाचा तवा ऑलरेडी तापायला ठेवलाय त्यात एक चमचा तिळाचं तेल घालायचं बिडाच्या तव्यामुळे आपल्या शरीराला जे आरोग्याचे फायदे यातन मिळायला पाहिजे ते सगळे मिळतात आता याच्यावर दोन डाव आपण तयार केलेलं मिश्रण घालायचे चा। आणि छान पसरवून घ्यायचंय याच्यावर वरूनही थोडस तेल घालायचंय आणि झाकण ठेवून या बाजूनी छान आपल्याला भाजून घ्यायचंय आता दोन ते तीन मिनिटांनी या बाजूनी छान भाजलं गेलंय बिडाचा तवा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनल आहे एकदा हा तवा सीजन झाला की याच्यावर पदार्थ अजिबात चिकटत नाही त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जरूर चेक करा आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला भाजून घ्यायचंय पण या बाजूनी आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये भाजताना आता दोन्ही बाजूनी छान भाजून झालं की आपल्याला हे धिरड काढून ठेवायचंय आता आपलं धिरड तयार आहे याच्यासोबत तोंडी लावणं म्हणून बनवलेला पदार्थ जो आहे दुसरा तो अतिशय टेस्टी आहे आपल्या मराठी घरामध्ये तर हा जरूरच बनवला जातो एका वाटी दोन चमचे मेथकूट घालायचं आता हे मेथकूट कसं बनवायचं मेथकूट पारंपरिक आणि इन्स्टंट अशा दोन्ही पद्धतीने बनवता येतं त्या दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत व्हिडिओच्या जरूर चेक करा यात डाळी गहू तांदूळ आणि काही मसाले इतक्या छान प्रमाणात घातलेले असतात की हे खमंग आणि टेस्टी बनतं याच्या वासानेच भूक वाढते आणि त्यामुळे आपोआपच चयापचय सुधारत ह्याच्यामध्ये हो। एक चमचा तिखट घालायचं तिखट ऑप्शनल आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन मोठे चमचे दही घालायचे आणि ह्याच्यात सरसरीत बनवण्यासाठी थोडस पाणी घालायचंय आता हे सगळं छान मिक्स करून घ्या हे तुम्हाला आवडेल तसं पातळ किंवा दाट तुम्ही ठेवू शकता आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे एका कडल्यात दोन छोटे चमचे तिळाचं तेल घालायचे तेल तापले की एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा हिंग घालायचा आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही खमंग फोडणी आपल्याला कालवलेल्या मेतकुटावर घालायची आहे आता मस्त खमंग मेतकुट सुद्धा तयार आहे पुढचा पदार्थ बघूया पुढचा पदार्थ प्रोटीन रिच मसाला चना हा जो धिरड केलेला तवा आहे त्याच्यावरच आपण दोन चमचे तिळाचं तेल घालायचं एक चमचा जिरे घालायचे एक हिरवी मिरची घालायची तुकडे तुकडे करून आणि मी इथे मोड आलेले काळे हरभरे जे असतात ते उकडून ठेवलेले आहेत आणि बीन्स आणि गाजर सारख्या भाज्या पण उकडून घेतलेल्या आहेत हे सगळ्या मिक्स भाज्या आणि काळे हरभरे जे आहेत ते आपण या तव्यावर घालूया मोड आलेल्या काळ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटॅमिन्स जसं की विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी फोलेट नियासिन थायमिन रायबोफ्लॅव्हिन आयोन आणि कॉपर भरपूर प्रमाणात आहेत त्याच्यामुळे इम्युनिटी सुद्धा वाढते आणि प्रोटीन्स असल्यामुळे तुमच्या स्नायूंना ताकद मिळते आणि रक्तातली साखर सुद्धा नियंत्रणात ठेवायला मदत होते काळ्या हरभऱ्यांचा जी आय सुद्धा लो आहे म्हणून डायबिटीस साठी हा प्रोटीन साठीचा एकदम मस्त ऑप्शन आहे याच्यावर तीन चार लसणीच्या पाकळ्यांचे मी बारीक बारीक तुकडे केलेत ते घालायचं पाव चमचा हिंग घालायचा एक चमचा तिखट घालायचं आणि अगदी दोन तीन चिमूट मिरपूड घालायची आहे ताजी कुटलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ह्या सगळ्या भाज्या तव्यावर छान परतून घ्यायच्या आहेत अगदी एखादा मिनिटच परतवा नाहीतर मग ते कडंग होतात त्या सगळ्या भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घाला आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्या आता आपले हे मसालेवाले काळे हरभरे तयार आहेत आपण पुढचा पदार्थ बघूया पुढचा पदार्थ मस्त चटपटीत तोंडी लावणं आणि करायला सोप्प एका भांड्यामध्ये साधारण एक छोटी वाटी भरून ओबडधोबड चिरलेली मेथी घ्यायची आहे मेथी ही डायबेटीससाठी गुणकारी असते हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नको याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे याच्यावर छान लिंबू पिळायचं आहे लिंबूमुळे व्हिटॅमिन सी मिळतं आणि याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा कच्चं तेल घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी ऐनवेळी करायचा पदार्थ आहे कारण तुम्ही हा जर आधी करून ठेवलं तर याला पाणी सुटतं म्हणून अगदी जेवायच्या दोन मिनिटं आधी हा पदार्थ करायचा मराठवाड्यात याला मेथीचा घोळाणा म्हणतात याला मेथीची पचडी पण म्हणतात किंवा मेथी सॅलड म्हणू शकतो आता हे सॅलड रेडी आहे पुढचा पदार्थ बघूया आता आपण गोड पदार्थ बघूया इथे मी साधारण अर्धा दुधी आहे त्याचं साल काढून घेतलंय दुधी आपल्याला किसून घ्यायचंय दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण एकतर भरपूर असतं त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स पण आहेत भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स पण आहेत कॅल्शियम आणि प्रोटीन पण आहे आणि ह्याचा त्यामुळे जी आय पण लो आहे म्हणून डायबिटीज लोकांसाठी जर गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपण दुधी भोपळा वापरू शकतो आता मी ते चार खजूर घेतले आहेत या सॉफ्ट खजूर आहेत यातलं बी आपण काढून टाकूया याची आपल्याला मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची आहे तर प्युरी करण्यासाठी मी इथे गाईचं दूध वापरतीये अगदी अर्धा कप गाईचं दूध घालायचं आहे कढईमध्ये चमचाभर गाईचं तूप घालायचं आहे तूप वितळलं की याच्यामध्ये आपण किसलेला दुधी भोपळा घालायचा आहे तुपावर परतून झालं की याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे दुधी भोपळा शिजतो मिक्स करून आहे आणि थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे मऊ शिजवून घ्यायचे मऊ शिजल्यावर याच्यामध्ये दहा बारा काळ्या मनुका घालायच्या आहे दोन चमचे एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा आहे याच्यामध्ये ड्राय फ्रुट्सचे तुकडे पण असतात आणि वेलची पण असते आणि अगदी एक छोटा चमचा दालचिनी पावडर घालायची आहे दालचिनी ही डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी चांगला मसाल्याचा प्रकार आहे आणि आपण करून ठेवलेली खजुराची पेस्ट घालायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला सारखं ढवळायचंय आणि हा दुधीचा हलवा जरा ड्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला इथे मात्र थोडंसं लक्ष ठेवा सारखं ढवळत राहायचंय नाहीतर तर जळायला लागतं आणि ड्राय झाला की याच्यावर वरून अजून एक चमचाभर तूप सोडायचं आहे गाईचं आणि मिक्स करून घ्यायचंय आता आपला गोड पदार्थ पण तयार आहे याला आपण दुधीचा हलवा दुधीचा शिरा म्हणू शकतो आता आपण थाळी वाढून घेऊया मस्त सीझनमध्ये असेल ते फळाच्या दोन फोडी काकडीच्या दोन फोडी घ्या खमंग मेतकूट प्रोटीन रिच काळ्या हरभऱ्यांची उसळ मेथीचा घोळाना दुधीचा हलवा ओट्स बेसन आणि मोरिंगाचं धिरड अशी आपली परिपूर्ण थाळी तयार आहे जरूर करून बघा आवडली असल्यास तुमच्या मित्रांना तुमच्या कुटुंबामध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान पदार्थ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू